मी कधी बघितलंय का माकडाला आरती म्हणताना देवळात? नाही बघितला असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय दंडोबाला. सकाळची 6 वाजले ती आणि आबी अजून आलेला नाहीये, तर आबीसाठी मी वाट बघत बसलोय घराच्याच खाली. 1 billion zillion jillion dillion cotillion times later. मग थोड्या वेळानं खाली आला तो, मस्तपैकी गाडी काढली बाहेर आणि मग आम्ही निघालो. लय उशीर लावला आबीनं, तरी पण आम्ही बऱ्यापैकी टायमिंग वर आहे, जास्त काय पुढे मागे झालं नाही. मग आम्ही मस्तपैकी आम्ही निघालो. पहिला आम्ही विचार केला पहिलं पेट्रोल टाकावं. मग आमच्या गाडीत पहिलं पेट्रोल टाकलं. आम्ही पहिल्या पेट्रोल पंप वर गेलो. पहिला पेट्रोल पंप बंद होता, झोपलेली माणसं हॉर्न वाजून वाजून बी उठली नाही ती. दुसऱ्या पेट्रोल पंप वर गेलो, तिथं मग दादांनी विचारलं की तुम्ही ब्लॉक बिक करताय का. त्यांना मग आम्हाला आयडी दाखवली सगळी, त्यांनी आम्हाला फॉलो बिलो केलं. तिथून मग आम्ही निघालो दंडोबाला. मग आम्हीने ग्लव्स घातले, तिथून मग आम्ही निघालो दंडोबाला. आज होता रविवार म्हणून म्हणलो की आज जाऊया जरा बाहेर फिरून येऊया. आम्ही निघालो दंडोबाला. काल रात्री तिघा मित्रांचा प्लॅन ठरलेला दंडोबाला जायला, पण दुसरा मित्र काही उठलाच नाही, तो जाऊन दाराडोर झोपला. मग आम्ही दोघं म्हणलो की आपण दोघं जाऊया. मग सकाळी उठून आम्ही निघालो. तर दंडोबा इथून सांगली पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्हाला दंडोबाला जायचं असेल तर त्याला दोन रस्ते येते. एक आहे सोलापूर मार्गे, म्हणजे आम्ही आता चाललोय तिथून राईड करत तिथून आहे. तर तुम्हाला ट्रेकिंग आवडत असेल तर तुम्हाला सिद्धवाडी पासून तुम्हाला ट्रेक करत जायला पाहिजे. तर आमच्याकडे गाड्या होत्या म्हणून आम्ही रायडिंग करत सोलापूर मार्गे दंडोबाकडे निघालो. तर क्रॉस वर 4 किलोमीटर पुढे असल्यामुळे मग आम्ही इथून शॉर्टकट घेतला. डायरेक्ट मग वर घातली गाडी. पहिल्यांदा गाडी चढली नाही, लगेच गेअर बदलले आणि गाडी मस्तपैकी काढली बाहेर आणि डायरेक्ट हायवे क्रॉस करून पुढे आलो कच्च्या रोडला. मग तुम्हाला कच्चा रोड लागल, 4 ते 5 किलोमीटर कच्चा रोड लागतो आणि लगेच मग डांबरी रोड खतरनाक लागतो आणि वातावरण पण एकदम झकास होतं. मग आबीने एक पोराची चेष्टा केली आणि तिथून मग आम्ही पुढे गेलो. मग लगेच तुम्हाला एक कमान लागल दंडोबाची, तिथून पुढे मग डायरेक्ट सगळे घाटा टाईप सारखे रोड आहे ती, मग जरा जपून जावा. आम्ही बऱ्यापैकी सेफ्टी घालून मस्तपैकी आम्ही निघालेलो. रस्ते चांगले आहेत पण डेंजरस टर्न पण आहेत तिथं, म्हणून जपून जावा. अभिवानी जोरात गाडी चालू नका आणि झोपू नका गाड्या अशा चालवले तशा. तिथून पुढे गेल्यानंतर नुसतं धुकच धुकं, चारही बाजून धुकं धुकं, जसं काय आम्ही स्वर्गात गाड्या चालवलोय. वातावरण तर एकदम खतरनाक होतं आणि धुक्याने तर आणि सनलाईटने तर एकदम क्लास दिसत होतं. तुम्ही पण नक्की सकाळी सकाळी दंडोबाला फॅमिली घेऊन नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करा आणि लाईक करा. भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे मग एक मोठा टर्न आला, एकदम डेंजरस होता. इथं नीट गाडी चालवा, जरा रस्ता भी खराब आहे पण सेफली चालव तर निवांत होती गाडी. तिथून मग आम्ही डायरेक्ट पोहोचलो दंडोबाच्या इथं. मंदिराच्या पुढेच गाडी लावून टाकली. तर पार्किंग करायला पण मागे जागा आहे पण कोण नव्हतं म्हणून आम्ही तिथंच लावून टाकली आणि मग डायरेक्ट मग निघालो मंदिराकडे. तिथं कोण जास्त कोण नव्हतं, गर्दी नव्हती, काय नव्हतं. मस्तपैकी आम्ही बूट काढला आणि मंदिरात आत घुसलो. एकदम शांत वातावरण होतं, काय गर्दी नव्हती आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब दिसत होते. तिथून मग आम्ही गुहेत खाली गेलो. तिथं मग माणसं थांबलेली आरतीसाठी. तुम्हाला एंट्रन्सलाच एक मूर्ती दिसल, पांडुरंगाची ते कुठले मला माहित नाही, कमेंट डाऊन करा. आणि काल भैरवची पण तिथंच आहे. तिथून मग आरती सुरू झाली. आरती मध्ये माकड बसलेलं आरती ऐकत मग खाली उतरलं आणि मंदिराच्या आतमध्ये गेलं गाभाऱ्यात. तिथून मग साईडला येऊन माया शेजारी जाऊन बसलं. मला जराशी भीती वाटली म्हणलं चावल बिवल, पण काय केलं नाही माकडानं. तिथून मग आरती झाल्यानंतर मग आम्ही आरती घेतली आणि त्यानंतर मग पुढे गेलो आणि इबीत लावून घेतलं. पहिला आबीनं स्वतःला लावून घेतलं आणि नंतर मग मला लावलं. बऱ्यापैकी लागलंय का नाही, चांगलं दिसतंय का नाही मी बघितलं जरा. बऱ्यापैकी लावलेलं त्यानं चांगलं. त्यानंतर मग आतमध्ये गाभाऱ्यात गेलो. शिवलिंगला इतकं सुंदर सजवलेलं. त्यानंतर आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं, 2 मिनिटं तिथं थांबलो आणि तिथून मग बाहेर पडलो. तिथंच मग एक साईडला एक गुफा टाईप सारखं आहे, तिथं मग प्रदक्षिणा मांडू शकताय. तिथं मग जरा पाणी होतं, तरी पण आम्ही तुमच्यासाठी भिजत भिजत तसंच एक प्रदक्षिणा मांडली, दाखवलं. गुफा एकदम खतरनाक केलेली प्रदक्षिणा मांडायसाठी आणि खूप मोठी पण होती. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो, दुर्गा माताचं दर्शन घेतलं, परत मग शेवटी मग पाया पडलो आणि तिथं एक मांजर होतं. मस्तपैकी जरा गोंजरला, मला लय आवडतात मांजर. मग आम्ही बाहेर पडलो, तिथं परत मग तेच माकड बसलेलं. मग आम्ही जाऊन शेजारी जाऊन बसला. तिथं आम्ही 2-3 फोटो काढले आणि नंतर परत बाहेर आलो. बाहेरचं वातावरण एकदम क्लास होतं. परत मग आम्ही म्हणला की तिथं आपल्याला एक शिवलिंग पण अजून दिसते, ती गुफेमध्ये असतात. तिथंच एक पळत पळत माकड गेलं, झाडावर जाऊन चढलं. मग पुढे गेल्यानंतर तुम्हाला डोंगरात कोरून गुफा बनवली ती आणि तिथंच मग शिवलिंग आहे ते तुम्हाला दाखवतो. एक नाही दोन आहे ती, 3 गुफा होत्या पण 2 मध्येच शिवलिंग आहे ती, तिसऱ्यामध्ये नव्हतं. पुढे मग अजून एक मंदिर होतं वर, तिथून मग पायऱ्या चढत मग आम्ही वर गेलो. मग पायऱ्या चढता चढता आम्हाला दिसलं की एक स्ट्रक्चर आहे तिथं, वर चढून पूर्ण नजारा दिसतो. मग आबीनं बूट काढला आणि भर चढला, त्याबरोबर मी पण चढलो. तिथून मग असं गुफे टाईप सारखं वर चढायचंय. वर चढल्या एकदम खतरनाक व्ह्यू दिसतो.
मग आम्ही दिसला तिथून, मग आम्ही आत गेलो. वाटलं ही एवढंच वर आहे, पण नाही, ह्याच्यावर अजून चढून या पायऱ्यांवर बघितलं तर अजून वर चढल्यानंतर तुम्हाला अजून एवढा मोठा व्ह्यू दिसतो. असं वाटतंय की आम्ही डोंगरांपेक्षा पण उंच आहे. आणि एकदम पूर्ण लोकेशन दिसत होती, फार तळपासून हायवे पण दिसत होता, जंगलच जंगल आहे, पूर्ण डोंगर बिंगर तुम्हाला दिसतोय. त्यात मग अभिनय मस्तपैकी आम्ही एक व्हिडिओ काढलो. लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा व्हिडिओ. तिथं मग थोड्या वेळ बसलो आणि व्ह्यूचा पूर्ण आनंद घेतला. आणि तुम्ही पण इथं येऊ शकता फोटो बिटो काढायला, एकदम जब्बर आहे. डायरेक्ट कॅमेरा घ्यायचा, डायरेक्ट इथे यायचं, फोटो बिटो काढायचा. जास्त सांगलीपासून लांब नाहीये, 35 किलोमीटर. आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता, खतरनाक ढग पण दिसतायत आणि सनराईज पण एकदम खतरनाक दिसत होता तिथं. आम्ही ते उतरून आलेलो आहे, चाललोय आता पुढं. ते एक झेंडा दिसेल, त्या झेंड्यापासून इथे रस्ता असतोय, रस्त्यातनं जायचं मस्तपैकी. काय ते ब्लॉकची सवय झाली आहे बोलायला. उतरत उतरत जायचं, पुढं बघूया तुम्हाला डायरेक्ट मंदिर दाखवलं. तर बंद आहे मग गेट मधन आत गेलो. पूर्ण अंधार होता तरी पण तुम्हाला क्लिअर दिसतंय कॅमेरामधन, आता फ्लॅश लाईट चालू केली. एकदम शांत जागा होती आणि कोणच नव्हतं तिथं. मग तिथूनच आम्ही दर्शन घेतलं आणि मग बाहेर पडलो आम्ही. तर तुम्हाला तिथं वर चढता आलं नाही तर तुम्हाला असलंच एक उंच जागा इथं तुम्हाला बनवून दिली. इथून पण तुम्ही सगळं बघू शकताय, कुठल्या लेडीला चढता येत नाही तर तुम्ही इथून पायऱ्या चढून जाऊ शकताय निवांतवाणी. आणि वरनं नजरा बघू. दर्शन झाले आता मस्तपैकी, आता गाडी घेऊन पुढे जाणार आहे फोटो बिटो काढायला. गाडी मस्तपैकी लागली होती, जातो पुढच्या ब्लॉग मध्ये, पुढच्या लोकेशन मध्ये तुम्हाला दाखवतो. जातो तिथून मग आम्ही गाडी काढली आणि मग आम्ही रस्त्याला लागलो. म्हणलं पुढे जाऊन जरा फोटो बिटो काढावं, हे करावं, पण जाईपर्यंत आम्हाला दिसलंच नाही. मग खाली तलावाच्या इथं आलो आणि मस्तपैकी तिथं गाडी लावली आणि मस्तपैकी आम्ही नजाऱ्याचा मजा घेतलाय. आणि सिनेमॅटिक पण तुम्ही बघू शकताय, एकदम भारी होते. आणि तिथं फोटो बिटो काढले आणि मग तिथून मग आम्ही निघालो. पुढे आम्हाला पोरं भेटली, ती पण फोटो काढायला इथं आलेली. त्यांनी विचारलं आमचा युट्यूब आयडी, त्यांना दाखवलं आणि त्यांनी मी फॉलो केलं. तसं तुम्ही पण करा. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि पुढच्या ब्लॉगला कुठं जाऊ नक्की सांगा. जातो मी, पप्पा.